डोकू देणार नाही मला, माझे सगळे कपडे फेकून देणार, कपड्यांबरोबर मला फेकून देणार. हाय एवरीवन, वेलकम बॅक. तर आज आहे बुधवार आणि 11 टायमिंग आहे, म्हणजे 11:08 झाली आहेत आणि मी निवांत बसली आहे कारण सगळी कामं झाली आहेत बऱ्यापैकी, पण पिल्लू झोपली आहे. तर मला आज कपाट आवरायचं होतं, पण पिल्लू आहे बेडरूममध्ये त्याच्यामुळे कपड्यांचा आवाज येतो ट्रेंग ट्रेंग, त्यामुळे ती उठल्याशिवाय काय होणार नाही. मग मी थोडा वेळ निवांत बसली आहे आणि आज लेट झालेला खूप मला उठायला, पण मी चपाती भाजी केली, बटाटा आणि काय दे पालक त्याची भाजी आणि चपाती. आणि पिलूचा कुकर लावायचा राहिलेला, पण ती आता झोपली आहे, तर मी आता बेडरूमचा दरवाजा खटकन बंद केला आणि कुकर लावत ठेवला आहे, म्हणजे माझा भात आणि तिचा कुकर. नाहीतर रोज मी सकाळी चपाती करण्याच्या अगोदरच तिचा लावून घेते, पण आज मलाच उठायला लेट झाला. पण कामं पण लेट झाला असला तरी कामं पण सगळी झाली आणि आज पाऊस अजिबात नाही आहे, ऊन पडलं आहे. तर मला चटई धुवायची होती. एक मी त्या दिवशी पिल्लूची जी मॅट आहे ती धुतली आहे, 3-4 दिवस झाली, ती वाळली, बाहेर घातलेली, बाहेरच्या पॅसेजमध्ये दोरी बांधली तिथे. तर ती आता त्याच्यावर पिल्लू झोपली आणि आज सकाळी पिल्लूने केली राडा चटईवर, म्हणून ती चटई ठेवली आहे ही बघा बाहेर. तर आता ती धुवायची आहे मला. तर थोडंसं अजून ऊन आल्यावरती, म्हणजे ढगाळ वातावरण आहे, मध्ये मध्ये ऊन येते मध्ये जाते, तर ती चटई धुवायची आहे. आज मेन काम आहे ते म्हणजे कपाट लावायचं, कारण जे कपडे असे गोळे करून टाकले आहेत, म्हणजे मी किती दिवस कपड्याकडे बघितलं नाही, 1 महिना होऊन गेला, कारण आई कपडे गाडी करायची आणि तिला समजायची नाही कसे ठेवायचे ते. ती जिथे मिळेल तिथे ठेवले आहेत, म्हणजे सेक्शन आहेत माझे आणि मिस्टरांचे अलग अलग, पण परत त्याच्यात सेक्शन मी केले आहेत, पण तसे नाही ठेवलेत आईने आणि ह्यांनी पण शोधता शोधता सगळे एकत्र करून टाकले आहेत कपडे, त्यामुळे मला आज ते पूर्ण क्लीन करायचं आहे, व्यवस्थित लावायचे आहेत कपडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे रेग्युलर कपडे पण आम्ही कपाटातच ठेवतो, आणि म्हणजे कुठे जायचं असेल ते पण कपडे कपाटातच, कारण दुसरं कपड्यांसाठी काय नाही आहे ठेवायला. कपाट पण गेल्या वर्षीच घेतलं, त्याच्या अगोदर पण कपाट पण नव्हतं, त्यामुळे आम्ही बॅगमध्येच ठेवायचो आणि जे नवीन कपडे होते ते बॅगमध्ये भरून बेडमध्ये ठेवायचं, बेडमध्ये पण स्टोरेज आहे. पण आता घेतलं आहे ते पण आता कमी पडायला लागलं आम्हाला, कपाट एवढं मोठं आहे तरी पण. बघू, कुकर तिकडे नाचायला सुरुवात केलं आहे, आवाज येतो आहे. तर जसा मी आता दिवस होईल ना तसं तुमच्याबरोबर शेअर करेनच. आणि आज पाऊस नाही आहे, पण पावसाळा संपल्यानंतर पूर्ण ग्रीन ग्रीन झालं आहे, ते तुम्हाला एक बाहेरचा व्ह्यू दाखवते आणि आजच्या दिवसाची म्हणजे आजच्या व्लॉगची सुरुवात करते. चला तर मग इथे बघा सगळं ग्रीन आणि असं उन्हाळ्यात पूर्ण धूळधूळ असते आणि पाऊस पडून गेल्यानंतर बघा सगळं क्लीन क्लीन दिसतं, डोंगरपासून सगळं क्लीन दिसतं, तर सगळं ग्रीन ग्रीन झालं आहे, व्हाईट ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये सगळं आहे. तर मी आता मशीन लावलेली कपड्यांची, पण लाईट गेली आहे त्याच्यामुळे ती परत आपल्या मोडवर जाऊन राहते मशीनमध्ये, तो बटन चालूच राहतो आपण मेन स्विच बंद केला किंवा लाईट गेली तरी पण, तर ते चालू आहे. मशीनमध्ये टाकले आहेत गोडदे आणि गोडदी धुवायची होती ती टाकली आहे, तर ते कपडे धुवून झाल्यानंतर आज मला ऊन दिसलं म्हणून गोडदे धुवायला टाकली आहे. तर ते धुतल्यानंतर मग मी वाळत टाकेन. आता पिल्लूच्या कुकरची शिट्टी झाली आहे, म्हणजे पिल्लूचा भात आणि माझा भात कुकर रोजची शिट्टी. कुठे तू? तर पिल्लू माझी उठली आहे झोपून, 1 वाजलाय. आता पिल्लू जेवते माम, तर पिल्लूचा हे भात आहे हा, तर तिला भरवते आणि नंतर मी माझ्या कपड्यांचं जे काम आहे ते करते, कारण आधी तिचा पोटोबा केला पाहिजे, नाहीतर ती काय ढोकू देणार नाही मला, माझे सगळे कपडे फेकून देणार, कपड्यांबरोबर मला फेकून देणार, है ना बाबू? खाणार ना तू? माम खाणार ना? हाय बोल, हाय इकडे इकडे, हाय हाय. तर काल वॉकर धुतला असं बरे ना, वॉकर मध्ये तर ती खूप आनंदी आहे. बघा बघा कशी करते. चला चला खाऊ खाऊ या, चला चला ये बाबू. पिल्लू ये इकडे 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 इकडे, गुड गर्ल, गुड गर्ल, परत 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 परत, गुड गर्ल. आम्ही आता जेवतो आणि भेटतो तुम्हाला जेवण झाल्यावर. हा तुम्ही पण जेवा. हा बाय. आता जेवण वगैरे झालंय, पिल्लूचं पण झालंय, पिल्लूचे कपडे चेंज केले बघा, पिल्लू खाली आहे. तर तिथं जेवण झालं, तर आता मी कपाट लावायला आली आहे. तर कपाटाची अवस्था पहिली दाखवते तुम्हाला काय आहे ती, आणि नंतर पटकन आवरून मग झाल्यानंतर दाखवते. चला पटकन बघूया काय आहे ती. आहे पिल्लू आणि पिल्लूने
घेतलाय हे ते नाही घ्यायचंय पिल्लू, हे पण नाही घ्यायचंय तू। ते आता सगळं खालच्या बॉक्समधलं सगळं काढत राहणार, तर तुम्हाला दाखवते। सगळ्या आधी वरती मी सगळ्या साड्या ठेवल्यात आणि एक कार्डबोर्ड पेपर आहे तो वरती असा ठेवला, कारण तो कुठेच राहत नव्हता, गुंडाळी करून ठेवायचा आहे। वरचा सेक्शन माझा बरोबर आहे, खाली बघा सगळे गट्टे टी शर्ट याच्या पॅन्ट मध्ये असं झालंय इथे पण, आणि इथे खाली मेडिसिन्स वगैरे सगळे आहेत, पिल्लूचे काही खेळणी वगैरे आहेत। इथे सगळ्या पिल्लूचे कपडे असतात त्याचा पण राडा झालाय, इकडे माझे कपडे असतात त्याचा तर काही विचारायलाच नको। इथे बुक्स आणि ते एक बुक तशात गेले, ते हे कपडे डेली वेअरचे नाही, वरचे डेली वेअरचे, खालचे कधीतरी कुठेतरी जाताना घालायचे। आणि खाली बेडशीट वगैरे असतात, तर ते आता सगळं मी व्यवस्थित लावून ठेवते आणि एकदा ऑर्गनाइज झालं की तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात आधी एक साईड बंद करूया, एक साईड बंद करूया। सगळ्यात आधी मी मिस्टरांचे कपडे लावते, त्यांचे एक एक कंपार्टमेंट काढून घेते, घडी करते आणि लावून घेते। तर मी इथे पहिला पेपर घालून घेतले दोन, म्हणजे गंज वगैरे लागले तर कपड्यांना लागणार पेपर घेतले। आता मी सगळे मिस्टरांचे कपडे काढून घेतले, तर आधी ते फोल्ड करते आणि लावून घेणार। तर ही पिल्लू सगळं आतलं काढत राहणार, एक 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 काढत राहणार, काय करणार। तर मी आता कपाट बंद करते, कारण भीती वाटते दरवाजा वगैरे हात राहिलीचा, तर आणि बंद करते, घडी करते, ठेवते, मग ह्या साईडचं करते। एक पहिला पूर्ण साईड करून घेते, इथे बाहेर बस पाटी। रेग्युलर टी शर्ट, डेली वेअरची, कुठेतरी जायची घालायची टी शर्ट आणि जीन्स आणि ट्रॅक पॅन्ट हे सगळं ठेवलंय। तर आता पिल्लू बघायची कुठे गेली आहे, हे बघा दिसते का, दिसते का, हाऊ का, हा बघा हाऊ का इकडे आहे। तर आता मी पटकन हे कपडे ठेवते आणि नंतर बाकीचे काढते, एकदम काढलं ना तर की समजणार नाही काय काय होत ते। सेक्शन पूर्ण लावून झालंय माझा, तर सगळ्यात खाली मेडिसिन्स, पिल्लूचे काय खेळणी वगैरे आहेत ते, त्याच्यानंतर कुठेतरी बाहेर जायचे कपडे आहेत आणि ऑफिसचे कपडे आहेत, आणि ते मी इस्त्री ठेवली कारण त्याला लगेच मिळणार म्हणून, आणि ते वरती डेली वेअरचे कपडे आणि त्याच्यावरती साड्या माझ्या, आणि इथे एक पर्स आहे, आणि इथे थोडीशी केच पेन आणि एक वॉटर बॅग आहे शेकायची। तर हे आता बंद करते ना, तर ही परत काढते, हे बघा सगळं काढते परत। तर एक साईड झाली, आता माझ्याकडे साईड राहिली। माझी पिल्लू लागली रडायला, मम्मा काम करते म्हणून। आम्ही आता काम ठेवणार, आता बाबा दूध पिणार ना, दूध पिणार तू, आम्ही तर पिल्लूला शांत करते आणि मग उरलेलं काम करते। तर माझ्या साईडचं फक्त राहिले फोल्ड जास्त करायचे आहेत, एवढं काय नाहीये, फक्त फोल्ड करायलाच टाइम लागतोय। तर फोल्ड करून झाल्यानंतर, पूर्ण अरेंज झाल्यानंतर मी एकदा तुम्हाला दाखवेन, तोपर्यंत मी भेटते तुम्हाला। आधी पिल्लूला पिल्लू पण माझी काम पण आवरून झालीये, तर वरती पिल्लूचे रोज थोडे म्हणजे कुठे जाताना येताना लागतात ते कपडे, टी शर्ट वगैरे इथे ठेवली आहेत, आणि थोडी फ्रॉक्स आहेत ती सगळी ह्याच्यामध्ये भरून ठेवली आहेत,
ती जास्त लागत नाही. खाली माझे डेलीवेअर इनरवेअर टी शर्ट आणि गाऊन्स वगैरे ते, आणि खाली ड्रेस कुर्ताच, आणि खाली बेडशीट्स आहे तर बेडशीट धुवायला टाकलं तर इथे ते ठेवायचं. तर माझं पूर्ण अरेंज झालं आहे. तर इथे दोन पर्स आहेत बाजूच्या साईड्स पर्स, आणि इथे बेल्ट आहे जो मला सीझरच्या टायमाला दिलेला तो, आणि इथे हे आहे हेअर स्ट्रेटनर. तर एकदा व्ह्यू दाखवते तुम्हाला कसं झालंय ते. तर हे कपाट आवरून झालेलं आहे, कपाट वगैरे लावून झालं, आणि पिल्लूने मी कपाट लावेपर्यंत पिल्लूने सगळे पेपर वगैरे फाडून टाकलेले, ते पण करून झाले माझे सगळं क्लीन करून झालं, कचरा वगैरे काढून झालाय. तर मी जास्त तर कपडे जे लागतात रोजचे किंवा कुठे जायला लागतात तेवढे कपडे मी कपाटात आहेत. बाकीचे कपडे बेडमध्ये दोन बॅग्स आहेत त्याच्यामध्ये ठेवले आहेत जे लागत नाही जास्त तर. आणि थोडे कपडे आई घेऊन गेले कारण माझे गाऊन वगैरे खूप होते पण ते अल्टर करायचे होते म्हणून तिच्याकडे दिले. तर गणपतीला गेले की मी घेऊन हो. तर माझी आता पिल्लू रडायला लागली आहे, तिचं काय झालं माहिती नाही, तर तिला जरा बाहेर फिरून आणते. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.